स्वप्नांच्या पलीकडे वैदू इथे काय करतेस बेटा? सोने कसं आहे? बरा आजी, तो आता फक्त स्कॅनिंग करायचं आहे त्याचं. त्याच्यासाठी 1.5 लाख रुपये लागणार आहेत. 1.5 लाख? सकाळी ते 1 लाख सांगितले होते ना? हो बाबा, पण ह्या वेगळ्या टेस्ट आहेत म्हणून. पण एवढे पैसे एक रकमी कुठून आणायचे? यशवंता, नको रे काळजी करूस. तो आहे ना, आतापर्यंत त्याने सगळं निभावून नेलंय ना, मग याच्या पुढचंही तो निभावून नेईल ना. वैदू, नको काळजी करूस. हां बोला बाबा. काय 50,000? दरवेळी नवीन काय सांगतात ती लोक. नाही 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 बाबा, बाबा माझा ऐकाय बघा. आता दुसऱ्या कोणाचा ओपिनियन घेणे एवढा वेळ नाही आपल्याकडे. हां, ते काय सांगतात ना त्याच्यावर विश्वास ठेवून चालेल लागेल आपल्याला. ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू बाबा, होईल काहीतरी व्यवस्था होईल, मी बघतो. होईल होईल, हां काळजी नका करू. काय झालं मयुरेश? मी काहीतरी विचारते. काय झालं हे बघ, मला श्रेयसची काळजी वाटते म्हणून विचारते मी. काय झालंय? हो कर सही याच्यावर. मग काय आहे? शालूची FD? हो. अशी खूप काळजी आहे ना तुला, मग कर याच्यावर सही. ही FD आपल्या दोघांच्या नावावर आहे म्हणून. नाही तर? हो माहितीये मला, म्हणूनच दोघांची नावं टाकली होती मी. तुझ्या एकट्याचं नाव टाकलं असतं ना, तर आतापर्यंत नेऊन सगळं ओटलं असतं घरच्यांच्या बोडक्यावर. अनु, काय काय चुकीचं बोलते मी? ती रडा रड बघावं तेव्हा घरातले सगळे रडत असतात. घरच्यांच्या अडचणी कधीच संपणार नाहीये तुझ्या. मी देणार नाही पैसे. कुठ्या काळजीचं नाटक करायची गरजच नव्हती, कळलं तुला? माझ्या घरच्यांच्या अडचणी संपत नाहीयेत कारण तू आहेस इथे. तू आणि तुझा तो आपतेष्ट सामंत नसताना तर आज माझ्या भावावर हॉस्पिटलमध्ये पडायची पाळी आली नसती. हे बघ, बस मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये, कळलं? एवढीच पैशांची गरज होती तर माझे पैसे जाळले कशाला वैदेहीने? माझे पैसे नाही, तू तुझं भविष्य जाळलेस वैदेही, जे मी कधीच उजळू देणार नाही. वैदू, काल पोलीस घरी आले होते. श्रेयसच्या मारेकऱ्याला शोधतायत ते. त्यातही आपलं स्मरण आहे रे. दुसरं काय नाही, अन्विता अडकणार त्या. अडकायलाच हवी खरं तर. हरफटत पोलीस चौकीत नेलं पाहिजे तिला. जाऊ दे रे, तिचं पाप तिच्या बरोबर. तू महिला फोन करून विचार पैशाची सोय झाली का.
करून फोन आहे, भाऊजींचाच असेल. हॅलो. काय ग, खूप खर्च येतोय का श्रेयससाठी? त्याची तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाहीये. नाही नाही, मी काळजी करतच नाहीये, पण तुझे भाऊजी माझ्या मुलीची FD तोडायला चालले होते ना, म्हणून विचारलं. आता तुझा माझ्या शालूच्या पैशांवर पण डोळा आहे का? आग लावी? आधी माझ्या आणि मयुरेशमध्ये आग लावलीस, नंतर माझ्या पैशांना आग लावलीस. आता श्रेयस जेव्हा सरणावर जाईल ना, त्यालाही आग लावून टाक. कशाला फोन केला होता ग तिनं? नासका कुसका बोलायलास ना. आजी, 10 मिनिटातच आम्ही यांना स्कॅनसाठी घेऊन जाऊ. काय? नाही, आम्ही पैसे नाही भरले. नंतर दिले तर चालणार आहेत का? झालंय पेमेंट. पेमेंट झालंय? असं कसं? नक्कीच काहीतरी गडबड आहे बाबा, मी बघून येते. एक्सक्यूज मी मिसेस श्रेयस पाटकर. त्यांचं स्कॅनिंग करायचं आणि त्याचे आम्ही पैसे नाही भरलेत असून. त्यांचं पेमेंट झालंय. कोणी केलं? पेमेंट तुम्ही केलं? हो. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना की मी तुमची मदत नाही करू शकत. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्यावरती प्रेशर आणण्यासाठी किंवा मला जे हवंय ते तुम्ही करावं म्हणून मी पैसे नाही भरले. समहाव तुमची धडपड मला जाणवली आणि आज वहिनीनं इथे ऍडमिट केल्यानंतर मला हेही जाणवलं की आपलं जवळच कोणीतरी ऍडमिट असेल तर आपण किती दुबळे होतो. आणि म्हणून मी फक्त माणुसकीच्या नात्याने पैसे भरले. वसुंधरा वहिनी शुद्धीत असत्या तर त्यांनी हेच केलं असतं. पण काय झालंय त्यांना? मगाशी बघितलं मी आत नेताना. कालपासून पोटात अन्नाचा कण घेतला नाहीये, त्यामुळे BP लो झालं आणि बेशुद्धच पडले. अरे बापरे, पण का काही खाल्लं नाहीये? म्हणजे काही व्रत वगैरे आहे का त्यांचा? व्रत वगैरे असतं तर बळजबरीनं त्यांना खायला लावलं असतं मी, पण हे वेगळंच आहे. काल तुम्हाला बघितलं आणि तेव्हापासून तुम्हीच जान्हवी आहात असं समजून बसलेत त्या. हो, पण मी जान्हवी नाहीये. हो, मला माहितीये तुम्ही वैदेही पाटकर आहात, पण हे आमच्या वहिनीनं कोण समजावून सांगणार? त्यांना काय झालंय कळत नाहीये, त्या ऐकायला तयारच नाहीयेत. तुम्ही एकदा खऱ्या जान्हवीला शोधायचा का प्रयत्न करत नाही? गेली 20 वर्ष तेच करतोय, पण हाताला यश नाही. आणि वहिनीही कालपर्यंत ठीक होत्या, काल तुम्हाला बघितलं आणि तेव्हापासून त्या असं वागायला लागल्या. कौशल जरा येतं का? हो. एक्सक्यूज. वैदू. आजी, अहो तुम्ही बाहेर का आलात? अगं, सोन्याला स्कॅनिंगला न्यायला आलेत, मी तुला बोलवायला आले. ते कोण होते? तू बोलत होतीस त्यांच्याशी? आहेत एक. आजी, त्यांच्या बहिणींची मुलगी लहानपणीच हरवली वाटतं आणि ते दुसऱ्याच कोणाला तरी स्वतःची मुलगी समजताय. अरे देवा. आणि आजी, त्या मुलीला हे त्यांची मुलगी असल्याचं नाटक करायला सांगतात. करू दे ना, काय हरकत आहे? अगं केलं तर बरंच होईल. बरं होईल आजी? अहो, पण हा खोटेपणा नाही का ठरणार? अगं वैदू, एखाद्याच्या खोटेपणाने जर एखाद्याला जीवदान मिळत असेल ना तर काय हरकत आहे? कुणाच्याही भल्यासाठी एक खोटं बोलणं म्हणजे 100 सत्याचं बळ असतं त्याच्यात. जाऊ दे बाई, कुणाचं काय आणि कुणाचं काय, अप्रत्येकाच्या नशिबाचे भोग असतात बघ ते. आपण त्यांच्यासाठी एवढंच करू शकतो बघ, हां, त्यांची मुलगी त्यांना लवकरात लवकर मिळू दे एवढी प्रार्थना करू शकतो आपण. बरं, मी जाऊन येते. हां,
श्रेयस एक्सक्यूज मी एक मिनिट मग तुम्ही ताट घेऊन काय चाललाय जरा फोर्सफुली खायला घाला ना त्यांना की तुमच्याकडे सलाईन लावायचं ऑप्शन अवेलेबल आहे म्हणून तुम्ही लाईटली घेणार आणि असं किती दिवस ठेवणार हे पहा तुम्ही डॉक्टरांशी बोला एक मिनिट त्या मी भरवते अहो ते ऐकतच नाहीये कुणाचं आम्ही सांगून थकलो मी एकदा प्रयत्न करते ठीक आहे चला आलीस तू नाही आधी जेवून घ्या मग आपण बोलूयात व्हेरी गुड बरं मी आलेच लगेच येते खाल्लं सगळं तुमच्या वहिनीने काय वहिनीने खाल्लं वैदेही आता मला कळलं आमच्या वहिनीने का खाल्लं ते थँक्स थँक्स अ लॉट डीलचे पेपर्स तयार करू हो करा पण माझ्याही काही अटी आहेत कुठल्या अटी माझ्या श्रेयसला डिस्चार्ज मिळेपर्यंत मी त्यांची मुलगी नाही बनू शकत ठीक आहे मी समजू शकतो मी वसुंधराजींची मुलगी असल्याचं नाटक करते हे कुठल्याही परिस्थितीत माझ्या घरच्यांना कळता कामा नये मी तुमच्या घरी राहायला येणार नाही म्हणजे जेव्हा त्या झोपतील तेव्हा मी माझ्या घरी परत येईन मी कुठेतरी नोकरी करते असंच चित्र माझ्या घरच्यांच्या समोर उभं राहिलं पाहिजे नाही पण त्याची काही गरज नाही आपण फक्त माणुसकीच्या नात्याने नाही सर मला गरज आहे माझ्या घरच्यांना सांगावं लागेल ना हे पैसे कुठून येत आहेत त्यासाठी मी नोकरी करते हे उत्तम कारण राहील तसं असेल तर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल आणि जोपर्यंत माझ्या वहिनी पूर्णपणे बऱ्या होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ही नोकरी नाही सोडता येणार बऱ्या म्हणजे वहिनी आता या भ्रमात आहेत की तुम्ही त्यांची मुलगी आहात ज्या दिवशी त्यांचा हा भ्रम संपेल आणि त्या सत्य स्वीकारतील त्या दिवशी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असं मी समजेन आणि त्या दिवशी तुम्हाला 50 लाख रुपये मिळतील नाही म्हणजे माझीही मनापासून इच्छा आहे की त्यांनी लवकर बरं व्हावं त्यांना बरं व्हायला महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो
आणि माझी गरज महिन्याभराच्या आत आहे. श्रेयसचं ऑपरेशन महिन्याभराच्या आत होणं गरजेचं आहे. ऑफकोर्स, त्या आधी जर तुम्हाला पैसे लागले तर मी देईन ना. मी तुम्हाला म्हटलं ना की याकडे मी संपूर्णपणे माणुसकीच्या दृष्टीने बघत होतो. तशी तुम्हाला माझी गरज आहे, तशी मलाही तुमची गरज आहे. ठीक आहे, मला मान्य आहे. थँक्यू. मी स्कॅन होताना स्क्रीनवर पाहिलंय, पण जितक्या लवकर हे रिकवर होतील तितक्या लवकर यांना डिस्चार्ज मिळेल. बट आय एम सॉरी टू से, धोका अजून टळलेला नाहीये. महिन्याभराने ऑपरेशन नंतर ते ठीक होतील याची गॅरंटी मी देतो. तोपर्यंत तुम्ही पेमेंट आणि तुमचं डिसिजन तयार ठेवा. चला. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. ओए तू सो आसवा. ओए यस ए झोपेत बडबडतोयस. वाईट स्वप्न पडलं होतं. काय? मी ना तुला तर माझ्याशी बांधून ठेवणार आहे. काय बघितलंस? तुम्ही बघितलं की कोणीतरी मला तुझ्यापासून दूर घेऊन चाललं होतं, खूप दूर. मी जात नव्हतो, पण त्यांनी काय केलं कुणास ठोक, मी त्यांच्या पाठीमागे ओढला जायला लागलो. मी त्यांना म्हटलं वैदूला येऊ द्या, मग मी येतो, मला भेटायचं तिला, तिच्याशी बोलायचंय, पण ते ऐकतच नव्हते. बरं झालं तू उठवलंस. मी उठवलं नसतं तर तू गेला असतास त्यांच्यासोबत. हा मेलो असतो पण गेलो नसतो. गप्प बस रे वैदू. परिकथेतल्या राक्षसाचा जीव नाही का एखाद्या माशात, नाही तर पोपटात असतो. तस झालंय माझा जीव तुझ्यात अडकलाय. मी मरून जाईन तुझ्याशिवाय. तुझ्या सतत का रे मरायची भाषा करतोस? मरून जाईन, मेलो असतो, मरून जाईन. आणि तू काय राक्षस आहेस का? हो मी राक्षस आहे, आणि या राजकन्येला माझ्यामध्ये मी अडकवून ठेवलंय. पण या परीला हा पिंजरा आवडतो, प्रेमाचा पिंजरा. माझा राक्ष. श्रेयस, काहीही झालं तरी मी तुला माझ्यापासून दूर होत राहणार नाही, कधीच नाही. स्वप्नांच्या पलीकडे